गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर इथे चालू आहे माझी क्लिनिंग करणं, म्हणजे माझ्या गार्डनची मी क्लिनिंग करत आहे। कारण की आता पुढे दिवाळी आहे तर होणार नाही, म्हणून मग मी अगोदरच माझ्या गार्डनची क्लिनिंग करून घेते। तर गार्डन क्लीन झाल्यानंतर इथे चालू आहे माझी रांगोळी काढणं। तर बाहेरचे सर्व कामं झाल्यानंतर इथे मी आता चहा ठेवला, कारण की अगोदर मी बाहेरचे सर्व कामं करून घेतले आणि त्याच्यानंतर मग चहा घेते। तर ही माझी रोजची सवय आहे, कारण की सकाळची झाडझूळ आणि बाहेरचं अंगण झाडणं, पाणी टाकणं, रांगोळी काढणं, हे सर्व कामं झाल्यानंतरच मग मी चहा घेत असते। आणि चहा घेतल्यानंतर इथे चालू आहे माझे रात्रीचे भांडे लावणं। तर बाकीचे कामं झाल्यानंतर इथे चालू आहे माझ्या मिरच्या भाजणं, कारण की आज यांना ढोकला पाहिजे होता। तर ढोकल्यासाठी मी अगोदर इथे मिरच्या भाजून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग ढोकला बनवण्याला सुरुवात केली। आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्या इथे ढोकला सर्वांनाच आवडतो, तर मला नेहमीच ढोकला बनवावा लागते। तर ढोकला लावल्यानंतर इथे मी गॅसवटा क्लीन करून घेते। तर झालेला आहे ढोकला रेडी, आणि तरी पण मी एक वेळ चेक करते, कारण की आतमधून थोडासा तो कच्चा राहतो, म्हणून मग मी चेक करत असते। तर झालेला आहे ढोकला आणि मी आता त्याला 10 मिनिटांपर्यंत थंड होण्यासाठी राहू देणार आहे। तर ढोकला थंड होईपर्यंत इथे मी ढोकल्यावर टाकण्यासाठी जिरं मोहरीचा तडका तयार करून घेत आहे, आणि इकडे मी ढोकल्याची पीस पण तयार करून घेतले। जमला ढोकला डबल पाणी चालू झालं, खात नाही ना तो, फक्त पप्पा नाही की ना आणून ठेवलं ते ब्रेड त्याच्यासाठी, कुठे गेला कोंब आलेला वरती बघू, नारळ कोंब आला, अरे लागन ते नारळ आहे की नाही लावलं, तर पायवन करते एका डब्यात लावून द्या हे नारळ खरंच। हा म्हणजे झाड निघते नारळाचं, नारळाचं झाड निघते ना, लावून द्यायचं का नाही तर पूजेचं, म्हणजे आता मी काढलं आपल्या घरातलं, घरातलं काढलं, पूजेचं नाही येते, पूजेत म्हणजे आता ठेवलं होतं आपण काय, हा कुठं लावता आता कुठं, इथं लावशील तर मग त्याला काय मुळे नाही, मुळे जास्त पाहिजे बरं त्याला, शेंडी काढून टाक, हा शेंडी काढून घ्या तिची, हा दुसरं फुडू आपण नारळ, हा अच्छा आज आपल्याला कुंडा ना ते अलोवेराचं झाड पा किती मोठं झालं ते, ऐ कालू काला बघ असा बसला, काला बघ ए घालू लु ब्रेड नाही खात करे तू, चल खाय बाबू आता तू खा ना, त्याला वाटलं पोळी पाहिजे त्याला पण खाऊन नाही राहिलं तू, हा काय वर निघाला का, ओहो दोन डोळी, हा दोन डोळी हे समोर नाही नारळ, शेंडी शेंडी निघाली, शेंडी निघाली, शेंडी काय मग कोपऱ्यात तुम्ही लावसन ते मोठं ना होणार, मग आपण ते जरास त्याला पानं निघायला लागले काढून एकाही काय लावून देऊ, बरं तसं करू मग सध्याचं तर लावगी, हो पानं निघेपर्यंत माहीत तर पडते लागते काय ते, हो ना ना ठीक आहे तसं करू, फोडा नारळ, नारळाच्या दशा चिपकले ते जास्त हळू कळा, कुठं लावलं तुम्ही, अच्छा इथं लावलं
निघाल तर आपण एका दुसऱ्या डब्यात मग ठेवून बोलूया. कोमत दिसू लागलं बरं. हे मनी प्लांटचं झाड मोठं झालं इथलं. तिथे लावलं. तर अगोदर आईने भाजीपाल्याला धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता टपमध्ये भरत आहे. तर आज आमची इथं बनणार आहे साबुदाण्याचा आणि भगरचा ढोकळा. आणि हा कसा बनवा लागणार आहे? ते भिजू घातलं पहिले एक दिवसभर. हा भिजलेला आहे. हा साबुदाणा मिक्सरमधून काढा लागते. अच्छा. आणि भगर पण भिजलेलाच आहे. हा पुन्हा म्हणजे मिक्सरमधून काढू का बारीक? बरं ठीक आहे. दोन्ही मिक्स करू. बरं. एक कप ताक टाकलं. एक कप ताक. याच्यात आता हे बघर पहिले बारीक करून. अच्छा. साबुदाणा अगोदर बारीक करायचा. याच्यातच भगर टाका लागते. अच्छा. अगोदर साबुदाणा काढून घ्यायचा बारीक आणि त्याच्यावरून मग भगर टाकायचं. तर असं पुन्हा बारीक करून घेतला भगार आणि साबुदाणा. आता याच्यामध्ये काय टाकायचं आहे? अच्छा. तर एक कप ताक टाकलं पण ते ताक आंबट नव्हतं म्हणून मग आईने इथे एका लिंबाचा रस काढला आणि तो पण त्याच्यामध्ये टाकायचा आहे का? ओके. हा आणखी काय जाणार आहे? एक चम्मच साखर. अच्छा. एक चम्मच साखर. दीड चम्मच टाकली. अच्छा. आपण दीड चम्मच टाकली. तुम्हाला वाटलं तर एक चम्मच टाकू शकता. आम्ही दीड चम्मच टाकले नाही. अच्छा ठीक आहे. आता हे मिक्सरमध्ये काढा लागते. मीठ टाका लागते. मीठ किती चम्मच? मीठ एक चम्मच. एक चम्मच मीठ पाहिजे असते. बस ते फिरून घे मिक्सरमधून. ओके. तर झालेलं आहे पूर्ण बारीक आहे आता. आणि कढईमध्ये अगोदर आईने एक गळवा पाणी टाकलेलं आहे गरम होण्यासाठी. हे नाही ठीक आहे. तर पाणी गरम होते पर्यंत हे आणखी काय करावं लागतं इकडे? तूप नाही पाणी बरोबर लागणार. थोडस टाकून द्या नाही तो म्हणजे ताटाला तूप नाही तर तेल लावू शकतो आपण. अच्छा ठीक आहे. आता राहते की नाही तो ढोकळा उपासाचा तर तूपही लावू शकते किंवा तेलही लावू शकते. त्याला आवडते तसं टाकायचं त्याच्यावर. अच्छा ठीक आहे. आपण तेलच टाकू. थोडस तेल. पूर्ण हे ताटाले लावून घेतो. आणि त्याच्यामध्ये आता मी या मिश्रणमध्ये काहीच नाही टाकावं का? नाही खायचा सोडा टाका लागते ना. अच्छा. थोडासा खायचा सोडा आणि बस तसंच लावून घ्यायचं. मीठ वगैरे सर मिक्स झालेलं त्याच्यामध्ये. त्याच्यात मीठ साखर तर मिक्स झाली. हा आणि तिथे सोडा सोडा टाकायचा. याच्या बॉटल काढून घेऊ एखाद्या गंजामध्ये काढायचं. ते पूर्ण बारीक झालेलं आहे. कोणी कोणी याचे आपे पण बनवते. आपे छान लागते. आपे होते आणि हे पण होते उपासाचा ढोकळा. आता याच्यात एक चमचा खायचा सोडा. अच्छा अच्छा. बस थोडस फेस येतो त्याच्यावर. आता ढोकळ्याला 20 मिनिट असंच राहू देऊ ना. खूप सोपी रेसिपी आहे तो. आणि झाल्यानंतर मग कसं समजा ठेच्याचं हे पण बनवावं लागणार आहे का? हिरवी मिरचीचं कापून घेतो. अच्छा ठीक आहे.
मोहरी जिरे फराळाच पाहिजे की नाही आपल्याले उपासाचा मोहरी जिरे जिरे चालते मोहरीने मोहरीने चालत तर त्याच्या ऐवजी आपण तीळ टाकू त्याच्यात बर ठीक आहे तेला हो ना ठीक ठीक तीळ जिरे कढीपत्ता कढीपत्ता आहे का की आणू झाडाचा हा सकाळी तेल गरम करायला वाटी झाली गरम बातच येते हे वाटी गरम ते कढई छोटीशी खाली करतो मी त्याची तडक्याचीच आहे ती बस असंच आहे मग ते आपण नेहमी डोळून ते तो ढोकला बनवत आपण तसंच आहे ते हा तीळ तिथंच आहेत ते आपल्याला मोहरी नाही चालत बा हा तर मग जिरो जिरो आणि तीळ आणि हिरवी मिरची कढीपत्ता तर तेल झालेलं आहे इकडे गरम झालं काय जिरं एक चम्मच हिरवी मिरची अजून पाच तीळ तीळ नंतर टाकणार आहे गॅस बंद झाला अच्छा ठीक आहे आपण त्याच्यात काहीच नाही टाकलं ना उपासाच असल्याच्या ना अशा आई म्हणतात असेल तुम्ही जेवण करा ना हो तुम्ही सकाळपासून जेवण नाही केलं हो अरे जेवतो हो की ढोकळा खाणार आहे काही चालते मुले आता मधातून पण झाला तो स्पंजल होई आपण कट करायचं कट करू तर झालेला आहे उपासाचा ढोकळा तयार आणि उपासाचा ढोकळा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा चला तर मग फ्रेंड्स आजचा व्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडला जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग आता भेटूया पुढच्या छानशा व्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता आणि इंस्टाग्रामची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे